हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना तर मी राखी महाजन स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राखी महाजन ब्लॉग्स तर परवा संध्याकाळची वेळ होती ही संध्याकाळी शिवांशीने दिवसभर काहीच खाल्लेलं नव्हतं जेवणच केलेलं नव्हतं स्वतःला मी ऑमलेट बनवलं होतं ताईंकडेच होतो आम्ही अजून त्यांच्या शॉपचं कलशपूजन वगैरे झालं होतं आणि संध्याकाळची वेळ होती तर मग शिवांशला मी बनवून दिलं होतं ऑमलेट आणि खाऊ घातलं बट त्याने ऑमलेटुद्धा खाल्लं नव्हतं काय माहिती त्याची तब्येत थोडी ठीक नव्हती काय तर त्याने काहीच नाही खाल्लं नंतर दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ आहे मी आता नाश्ता काय बनवू पोरांना तर विचारलं तर माझा भाचं म्हटलं पास्ता बनवूया सो पास्ता बनवते आहे आता त्यांच्यासाठी म्हणजे सर्वांनाच पास्ता बनवते आहे ताई आणि ते थोडं बाहेर गेलं होते काम होतं त्यांना तर तर मी म्हटलं तोवर नाश्ता वगैरे बनवून घेते मग पास्ता बनवते आता आणि साईडला आता वशू वशिष्ठ उठला आहे त्याला दूध वगैरे करून दिलं आणि इकडे सुमितसाठी कॉफी बनवते साईडला आणि पास्ताची पण तयारी सुरू आहे पास्ता, पास्ता उकळायला वगैरे टाकला आहे मी आणि हा माझा भाचा इथं आला होता माझ्याजवळ आणि तो मला म्हणत होता की मामी मी बनवू का पास्ता मला येतो बनवता वगैरे असं मला म्हणत होता तर मी त्याला म्हटलं तू मोठा हो अजून तर मला म्हटलं मी मोठा झाला आता मामी मला येतो बनवता मी बनवून देऊ का तुला असं त्याचं चालू होतं माझ्यासोबत बोलणं तर मी म्हटलं नाही आज माझ्या हातचा खा नेक्स्ट टाईम मला तुझ्या हातचा खाऊ घाल असं आमचं डिस्कशन चालू होतं तर तो माझ्याजवळच थांबला होता था, बराच वेळ बघत होता मी काय करत आहे कसं करते आहे कस वगैरे सर्व आणि इथं कॉफी वगैरे झाली आहे सोमीतची कॉफी देते आता त्यांना तर जाणार होतो कलशपूजन झालं त्याच आज दिवशी घरी संध्याकाळून पण ताई पण म्हटलं थांबून जा आजच्या दिवस तो थांबलो थोडं बाहेर पण जायचं होतं कारण तर बाहेर वगैरे गेलो होतं आणि कालच अपलोड करायचा होता व्लॉग पण माझी तब्येत ठीक नव्हती हो कारण काय झालं सकाळी नाश्ता केला पास्ता खाल्ला पोट भरून आणि नंतर आम्ही गेलो बाहेर थोडं रिलेटिव्हकडे एका त्यांना भेटायला वगैरे आणि तिथून आलो आणि मग उशीर झाला जेवणाला खूपच म्हणजे आम्ही डिरेक्टली आमच्या घरीच आलो तिथून तीन वाजले आम्हाला घरी यायला आणि तीन वाजता आम्ही जेवण केलं सो मग मला खूप जास्त ॲसिटी झाली आणि माझी तब्येत खराब झाली खूप मला डोकं पण दुखत होतं खूप माझं आणि ॲसिटीमुळे तर त्याच्यामुळे मी झोपूनच होते मी काही नंतर व्लॉग वगैरे शेअर केला नाही तुमच्यासोबत तर म्हटलं आज करून देते व्लॉग शेअर हा परवाचा आहे पण सो आ, शूट केला होता सो शेअर करते तर असं होतं कधी कधी आपलं टायमिंग वगैरे चुकलं जेवणाचं वगैरे की असं तब्येत खराब होतेच आणि माझं तर तसंच झालं आता माझं थोडं पण टायमिंग चेंज झालं जेवणाचं वगैरे की मला लगेच आहे होते डोकं दुखतं वगैरे असं मला प्रॉब्लेम्स होतात सो तर आधी मी योगा क्लास जायचे झुंबाला सॉरी आणि वॉक वगैरे करायचे तर असं मला कधी व्हायचं नाही जास्त बट आता हे मला असं व्हायला लागलं आहे सो आता ठरवलं आहे की वॉक वगैरे सुरू करायचं उद्यापासून सो आता बघूया कसं होतं तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये